हैदराबादी दम बिर्याणी आता मिळणार आपल्या कोपर गावात. बर्थडे पार्टी असेल किंवा इतर समारंभ, वेज नॉनव्हेज हैदराबादी दम बिर्याणी. पुलाव बनवायचे असल्यास संपर्क साधा हॉटेल बिस्मिल्ला अँड कॅटरर्स. संपर्क क्रमांक 9637786786 आणि 8080949031. एका दिवसात यशस्वी माणूस घडत नसतो. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुमचे प्रयत्न हवे आणि त्या प्रयत्नात सातत्य हवं. आपल्यात गुणवत्ता असेल तर जगात अनेक संधी आपल्यासाठी आहे. कामयाबी के पीछे मत भागो, काबिल बनो, कामयाबी खुद तुम्हारे पीछे आएगी, असा मौलिक सल्ला कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना दिला आहे. शनिवारी कोपरगाव येथील संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन पार पडले. यावेळी तहसीलदार विजय बोरुडे प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलच्या संचालिका रेणुका विवेक कोल्हे आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपले कलेचे सादरीकरण केले. याप्रसंगी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थी मित्र मैत्रिणींना माझा नमस्कार, वणक्कम, सत्श्री अकाल, धम्मागनी, प्रणाम, राम राम. सर्वप्रथम संजीवनीचा पाया असणारे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेबांना विनम्र अभिवादन करतो. मित्र हो, बऱ्याच वर्षांनी शाळेच्या गेटकडे पावलं वळली आणि तुम्हा सर्वांना पाहताना माझ्या डोळ्यासमोर माझी शाळा उभी राहिली. खरं तर माझी शाळा सुटून आज बरीच वर्ष झाली, पण शाळेतल्या त्या 10 वर्षातील ज्या आठवणी आहेत त्या अजूनही विसरता येत नाही, अर्थात त्या विसराव्या असंही वाटत नाही. तुमच्यासारखाच माझ्या मनात शाळा नावाचा हळवा एक कोपरा आहे, असंख्य आठवणी आहेत. शाळा आपल्याला काय देते असं विचारलं तर मी म्हणेल फुलपाखरासारखी स्वच्छंदी बागडण्याची निर्मळ आनंदाची 10 वर्ष शालेय जीवनात मिळतात. कोऱ्या पाठीवर संस्काराचे धडे याच काळात गिरवले जातात आणि सर्वात महत्वाचे जीवाला जीव देणारे मित्र याच काळात आपल्याला भेटतात. मी तर म्हणेन शालेय जीवनातील 10 वर्ष आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील गोल्डन इयर्स असतात. आज मला रेणुकाताई आणि त्यांच्या टीमला धन्यवाद द्यायचे आहे. तुम्ही स्नेहसंमेलनासाठी निवडलेली थीम खऱ्या अर्थाने परिपूर्ण आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात विद्यार्थ्यांना या निमित्ताने काश्मीर ते कन्याकुमारी भारताच्या लोक परंपरेची ओळख होत आहे. खरं तर स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे व्यासपीठ असते. इथे कुणी गायक असतो, कुणी वादक असतो, कुणी उत्तम निवेदक असू शकतो, तर कुणी अगदी नकलाकारही असतो. आपल्या अंगभूत गुणांचं दर्शन या निमित्ताने घडत असतं. पाठ्यपुस्तकाबाहेरचं जग विद्यार्थ्यांना या निमित्ताने अनुभवायला मिळतं. स्नेहसंमेलनाची व्यासपीठ म्हणजे बिनभिंतीची शाळा असते. जे पुस्तकात नसतं ते आपल्याला इथे शिकायला मिळतं, अनुभवायला मिळतं. याच व्यासपीठावर उद्याचे कलाकार, राजकारणी, अधिकारी, खेळाडू, आदर्श नागरिक घडत असतात. कारण नेतृत्व गुणांची मुळाक्षर याच व्यासपीठावर सर्वात पहिल्यांदा गिरवली जातात. मित्र हो, स्पर्धेचं जग असलं तरीही संधीही अमर्याद आहे. तुमचा आतला आवाज ऐका, गर्दीचा भाग होण्यापेक्षा स्वतःची नवी ओळख निर्माण करा. अभ्यासासोबतच कला, क्रीडा, साहित्य यामध्ये रममान व्हा. गुणांच्या स्पर्धेत धावून मार्क्सवादी होण्यापेक्षा परिपूर्ण व्यक्तिमत्व विकासातून ध्येयवादी बना. तुम्ही ध्येयाच्या दिशेनं आज टाकलेले एक पाऊल काही वर्षानंतर तुम्हाला शिखरावर घेऊन जाणार आहे. आज माझ्यासमोर पालक ही मोठ्या संख्येने आहेत. प्रत्येक पालकाची महत्वाकांक्षा असते आपल्या मुलानं मोठं व्हावं, यशाचं शिखर गाठावं. मला या निमित्ताने सर्वांना एकच सांगायचं आहे, मुलाच्या यशासाठी शॉर्टकट शोधू नका, परफेक्शनचा ध्यास घ्या. तुम्ही परफेक्ट झाल्यावरच जग तुमच्यासमोर ढुकणारच, संधी पायाशी लोळण घेईलच. आपल्या सर्वांनी जगप्रसिद्ध चित्रकार पिकासो यांचं नाव ऐकलं असेल. पिकासोंनी काढलेल्या चित्राचा कोट्यावधी रुपयात लिलाव होतो. एकदा पिकासो शहरात फेरफटका मारत होते. सेलिब्रिटी रस्त्यावर असताना त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली. गर्दीतील एका महिलेने
पिकासोंना तिचं चित्र काढण्याची विनंती केली. पिकासोंनी तिची विनंती मान्य केली. काही मिनिटात तिचं चित्र पिकासोंनी रेखाटलं. अवघ्या 3 मिनिटात भव्यूप चित्र त्यांनी काढलं. पिकासोंनी महिलेला तिचं चित्र दिलं आणि या चित्रासाठी 3 कोटी रुपये मागितले. 3 मिनिटात काढलेल्या चित्राची 3 कोटी ऐकून उपस्थित सर्वजण अवाक झाले. त्यावेळी पिकासोंनी दिलेलं उत्तर तुम्हा आम्हा सर्वांसाठी फार मोलाचं आहे. त्या तीन मिनिटांसाठी मी माझ्या आयुष्याची 30 वर्ष खर्ची घातली आहे. सांगायचं तात्पर्य इतकंच आहे. बऱ्याच लोकांना हा डायलॉग माहिती असेल. कामयाबी के पीछे मत भागो, काबिल बनो, कामयाबी तुम्हारे पीछे आएगी. एका दिवसात यशस्वी माणूस घडत नसतो. यशस्वी होण्याचा फॉर्म्युला नाही. तुमचे प्रयत्न हवेत आणि प्रयत्नांमध्ये सातत्य हवे. प्रिय मित्र हो, खरं तर तुम्हाला भाग्यवानच म्हणावं लागेल, कारण तुम्ही संजीवनी परिवाराचा भाग आहात. तुम्ही अशा शिक्षण संस्थेत आहात जिथं 3 पिढ्यांचा लोककल्याणाचा वारसा आहे. महाराष्ट्रात अशी बोटावर मोजायची कुटुंब आहेत ज्यांनी सहपरिवार समाजासाठी वाहून घेतलं आहे. कोल्हे परिवारांचं विशेष यामध्ये आहे. त्यांनी शून्यातून पिढी घडवली. समाजाचं असं कोणतंही क्षेत्र नाही ज्यावर कोल्हे परिवारांचा ठसा नाही. सहकार, शिक्षण, शासन, कृषी, महिला सबलीकरण, युवक विकास, आरोग्य सर्व क्षेत्रात कोल्हे कुटुंबाचे सक्रिय योगदान राहिले आहे. सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेबांनी संजीवनीचं रोपटं लावलं. आज त्या रोपट्याचा महावृक्ष झालाय. कोल्हे साहेबांनी लोकल ते ग्लोबल व्हिजन पाहिलं आणि संजीवनीचे विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. जेव्हा सिलिकॉन व्हॅलीत संजीवनीचा विद्यार्थी दिसतो तेव्हा आपल्याला साहेबांच्या दूरदृष्टीची साक्ष येते. हा लोकविकासाचा कोल्हे पॅटर्न 3र्या पिढीत पोहोचलेला आहे. प्रिय मित्र हो, आज आपल्या सर्वांमध्ये उपस्थित राहण्याचं मला भाग्य मिळालं. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. कलागुणातून भारताचं दर्शन घडलं. सुंदर अशा कार्यक्रमासाठी मला निमंत्रित केल्याबद्दल मी व्यवस्थापनाला धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यक्रम सुरू करावा अशी इच्छा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद.